शाळेत जर का निर्माण झाले तर खऱ्या अर्थानं आजचा हा शिक्षक दिन आणि आम्ही सर्व शिक्षकांनी केलेले हे जे काही परिश्रम आहे त्याच परिश्रमाचं हे फळ आहे असं म्हणावं लागेल. त्यानंतर मी आपल्या समोर या ठिकाणी विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो येतात 10वी कची विद्यार्थिनी कुमारी मयुरी चोकट. आज टीचरने मला असं वाटलं काही वेगळं करावं सगळ्यांपेक्षा नवीन म्हणून मी स्वतः आपल्या शिक्षक लोकांसाठी एक कविता तयार केलेली आहे. कृपया तुम्ही शांततेत ऐकावे अशी माझी विनंती. तर ऐका विद्यार्थी मित्रांनो, श्री नागेश्वर महाराज विद्यालय वरड बकाल अशी आहे आमची शाळा. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर नेहमीच म्हणतात दररोज शाळेत येत जा रे बाळा, दररोज शाळेत येत जा रे बाळा. चांगला घडवू विद्यार्थ्यांना हेच त्यांचं एम, चांगला घडवू विद्यार्थ्यांना हेच त्यांचं एम. राजपूत सर असं आहे त्यांचं सरनेम, आहे त्यांचं सरनेम. स्वभाव शेगोकार सरांचा एकदम काइंड, स्वभाव शेगोकार सरांचा एकदम काइंड. इंग्रजी विषयात त्यांचा खूपच सुंदर माइंड, खूपच सुंदर माइंड. वानखळे सरांचा जेव्हा चालू होतो प्रेट, वानखळे सरांचा जेव्हा चालू होतो प्रेट, मराठी भाषेचा प्रभाव तर त्यांचा एकदमच ग्रेट, एकदमच ग्रेट. बकालसर इतिहासात एकदम शापर, बकालसर इतिहासात एकदम शापर. खुशीने सर विद्यार्थी लिहितात खूप पेपर, लिहितात खूप पेपर. पवार सरांचा स्वभाव तर एकदम कूल, पवार सरांचा स्वभाव तर एकदम कूल. खूपच छान शिस्तीचे आहेत त्यांचे रूल. अल्बर्ट सरांचा प्रेट तर एकदम ग्रेट, थोडासाही वेळ ते जाऊ देत नाहीत वेस्ट. जाधव सर गणिताच्या बाबतीत एकदम भारी, थोडासाही बोर्ड ते राहू देत नाहीत खाली. उमाळे सर ड्रॉइंगच्या बाबतीत एकदम फास्ट, मनोहर सर विद्यार्थी म्हणतात एलिमेंटरी झटकन फास्ट. सायन्सचा पेपर जातो एकदम इझी, त्यामुळे असणार सर असतात नेहमीच बिझी. गिरी सर की तो कुछ अलग ही है बात, इसीलिए सब कहते हैं सर एकदम खास. ढगे सर क्लास वर येण्याची नाही करावी लागत वेटिंग, ढगे सर क्लास वर येण्याची नाही करावी लागत वेटिंग. खूपच सुंदर आहे ढगे सरांची हँड रायटिंग, ढगे सरांची हँड रायटिंग. फॉर सर अँकरिंगच्या बाबतीत एकदम टाइट, फॉर सर अँकरिंगच्या बाबतीत एकदम टाइट. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात एकदम राईट, एकदम राईट. थँक्यू व्हेरी मच. एकदा वर हात करा, दोन्ही हात करा, एकदा जोरला करा होऊ द्यायचे या कविते. विद्यार्थी मित्रांनो, शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्याने नुसतेच अध्यापनाचे धडे गिरवावे असं नाही, तर विद्यार्थ्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि हिच्या या कवितेवरून आपल्याला दिसतं सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत तिने तिच्या पद्धतीने या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. खूपच छान कविता, अशाच कविता तुम्ही सुद्धा करा. त्यानंतर सर्वांनाच आमच्या सर्व मला माझ्या जीवनामध्ये घडवणारे माझे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं, नागेश्वर महाराजांच्या या कृपेने आमच्या श्री नागेश्वर महाराज विद्यालयातील सर्व आमचे ज्येष्ठ शिक्षक मला नेहमी मार्गदर्शन करतात, अशा सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पुनश्च एकदा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या असंच वाणीतून अखंड ज्ञानाचा आतंग सागर भरत राहावा आणि खरंच आम्ही शिक्षक आहोत हा अभिमान आमच्या मनामध्ये नेहमी बाळगावा. आणि या राष्ट्राचे निर्माते, या समाजाचे निर्माते आहात शिक्षक म्हणून आपण या समाज परिवर्तनाचं आणि या देशाची युवा पिढी घडवूया आणि या देशाला एका उच्च अशा यशाच्या शिखरावर घेऊन जाऊया हीच या शिक्षक दिनी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या श्री नागेश्वर महाराज विद्यालयामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा शिक्षक दिन थोडस खेद व्यक्त करून तरीही आपल्या शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला. या शिक्षक दिनाच्या दिनी एक जाणीवपूर्वक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विधान करतोय की आमचे शिक्षक बांधव हे जरी राष्ट्रनिर्माते असले तरी अनेक शाळांमध्ये असे शिक्षक आहेत ज्या शिक्षकांना खूप मोठ्या बंधनामध्ये राहावं लागते. अनेक शिक्षक असे आहेत जे विनाअनुदानी तत्वावर गेल्या 16 वर्षापासून 17 वर्षापासून ते अध्यापनाचं पवित्र कार्य करतायत. अशा शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न असेल किंवा जुनी पेन्शन योजनेचे असे कितीतरी प्रश्न या समाज निर्मात्याचा आपल्या सगळ्यांचा गुरु शिक्षकांच्या सुद्धा आहे. हेच